मागील काही दिवसांपासून संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 1 सप्टेंबरच्या मध्यरात्री वरवड बगाल येथील बजाज शोरूम फोडून अज्ञात चोरट्यांनी 2 मोटरसायकल चोरून नेल्या असून 28 ऑगस्ट रोजी सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सगोडा येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण रामभाऊ राव यांच्या शेतातील मोटरसायकल सुद्धा चोरीला गेली. मागील 3 महिन्यात 15 चोरीच्या घटना घडल्या असून तांगाव व सोनाळा या दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. वरवड बकाल येथे मार्च 2021 पासून सोनाळा रस्त्यावर सुनील इंगळे यांची माऊली मोटर्स नावाने बजाजचे दुचाकी शोरूम सुरू केले. 1 तारखेला शोरूम बंद करून मॅनेजर व मालक घरी निघून गेले. 2 च्या सकाळी 9 वाजता शोरूमचा मॅनेजर शोरूम उघडण्यासाठी गेला असता त्याला शोरूमच्या शटरचे दोन्ही कुलूप तोडून चोरट्यांनी 2 दुचाकी प्लॅटिना 110 किंमत 83,000 आणि पल्सर 125 किंमत 1,11,000 किमतीच्या चोरून नेल्याची घटना समोर आली. मॅनेजरने शोरूम मालकाला फोन करून घटना सांगितली. मालकाने तांगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून पोलिसांनी पंचनामा केला. 3 महिन्यात अशा घडलेल्या चोरट्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. 28 ऑगस्ट रोजी सगोडा येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण राव यांची दुचाकी AF डिलक्स MH 28 AG 2181 चोरीला गेली. 16 जून रोजी पातुर्डा येथील पत्रकार आकाश पालीवाल यांची HF डिलक्स MH 28 AP 4509 चोरीला गेली. 16 जूनला वानखेड येथील पोस्ट ऑफिस कडून नगद 40,510 चोरी. जून महिन्यातच वरवड बगाल येथील संत गजानन महाराज मंदिर व बाजार समितीमधील हनुमान मंदिर या दोन्ही मंदिरातील चोरट्यांनी दानपेट्या चोरून नेल्या. सगोडा येथील माणिकराव राऊत यांच्या शेतातील गोडाऊन मधून 4 क्विंटल हरभरा 3 क्विंटल सोयाबीन व भिकाजी हागे यांच्या गोठ्यातून बैल चोरी. वरवड खंडेराव येथील महादेव गाळकर यांच्या घरातील सोना चांदीचे दागिने व रोकड चोरी. काकणवाडा बुद्रुक येथील 3 घरात तर काकणवाडा खुर्द येथील 2 अशा 5 घरातील नगदी 47,000 रुपयांची चोरी. श्याम डाबरे यांच्या शेतातील बैल जोडी व 3 गायींची चोरी. आणि काल वरवड बगाल येथील सुनील मुरलीधर इंगळे यांच्या मालकीच्या शोरूम मधील 2 बजाज कंपनीच्या मोटरसायकल 1 सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरीला गेल्या. पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच मागील काही महिन्यांपासून दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी रात्रीची गस्त बंद केल्यामुळे तालुक्यात चोरीचे प्रमाण खूप वाढले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे. काल रात्री माझं इथं बजाजचं शोरूम आहे. काल संध्याकाळी 8 वाजता माझा जो मॅनेजर आहे इथचा कपिल इंगळे म्हणून तो शोरूम बंद केल्यानंतर इथून निघून गेला. रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान जवळपास 1:30 ते 2 च्या सुमारास अज्ञात इसमांनी माझं शोरूम सोडून माझ्या पल्सर 125 किंमत 1,11,000 रुपये आणि 1 प्लॅटिना 110 सी सीची गाडी आहे. तिचं किंमत अंदाजे 82,500 रुपये आहे. दोन्ही गाड्या इथून चोरट्यांनी चोरून गेलेल्या आहेत. शटर फोडून ठेवलेलं होतं. पूर्ण लॉक वगैरे सगळे अस्ताव्यस्त करून ठेवले सामान. त्याच्यामध्ये इथं दिसून राहिलं आपल्याला की याच्या गावामधून पूर्ण चाव्या द्वावर करून त्यांनी चाव्या वगैरे बाहेर काढून इतर गाड्यांनी चाव्या लावून बघितलेल्या आहे. आणि यामध्ये मी इथून तांबोर पोलीस स्टेशनला आहे तरी पोलिसांनी माझी मदत करून समजा इथं लवकरात लवकर तपास काढून गाड्या भेटण्याची हे थोडीशी प्रयत्न करावे मला थोडस. एमसीएन न्यूज करिता शेख आणि संग्रामपूर.